गुड इवनिंग फ्रेंड्स, कसे आहात? अभ्यास चालू आहे? ठीक आहे. मागच्या लेक्चरला आपण हा व्हिडिओ बघितला होता, पास्कल्स लॉ. ओके. आणि त्याचा आपण एक्सपेरिमेंटल काय बघितलं, प्रूफ बघितलं होतं. आज आपण पास्कल्स लॉचे काय बघणार आहे, ऍप्लिकेशन्स. ओके. तर पास्कल्स लॉ काय, तर मी परत एकदा रिवाइज करतो. तर पास्कल्स लॉचं स्टेटमेंट काय होतं, जर प्रेशर जर आपण अप्लाय केलं ॲट एनी पॉईंटला, कुठल्याही पॉईंटला जर तुम्ही प्रेशर जर अप्लाय केलं ॲट एनी पॉईंट ऑफ अँड एनक्लोज्ड फ्लुइड, ओके, अँड इच काय असलं पाहिजे, रेस्ट, ते फ्लुइड काय असलं पाहिजे, रेस्ट, अँड इच ट्रान्समिटेड इक्वली अँड अनडिमिनिश्ड टू एव्हरी पॉईंट ऑफ द फ्लुइड्स अँड ऑल्सो वॉल ऑफ द कंटेनर. इथं आपण हे जे ॲक्सलरेशन टू ग्रॅव्हिटी काय करतो, निग्लेक्ट करतो. म्हणजे इथं ॲक्सलरेशन टू ग्रॅव्हिटीचा आपण विचार करत नाही. हा जो पास्कल्स लॉ आहे, मी तो डिटेल्समध्ये ह्याच्यावरचा व्हिडिओ बघा, तुम्हाला समजायला सोपं जाईल. ओके. म्हणजे जे प्रेशर जे आपण अप्लाय करणार आहे ते इक्वली काय होतं, ट्रान्समिट होतं, ह्या पास्कल्सनी सांगितले. आणि त्याचेच आपण ॲप्लिकेशन्स बघणार आहे. आजचं जे ॲप्लिकेशन्स आहे आपलं, ॲप्लिकेशन्स ऑफ पास्कल्स लॉ, ते जे असणार आहे ते हायड्रॉलिक लिफ्ट. ओके. तर आपण हायड्रॉलिक लिफ्ट म्हणजे काय, तर इथं तुम्हाला जे समोर दिसते ते आपण मॉडेल बनवलेले हायड्रॉलिक लिफ्टचं बघा. तर आतमध्ये फ्लुइड आहे. ओके. हा एक टँक कन्सिडर करू आपण. हा जो दिसतोय तो हा एक टँक आहे. ओके. फिगरमध्ये पण मी दाखवले, हा एक टँक आहे. ओके. हा जो टँक आहे, आणि दुसरा हा एक टँक आहे. हा जो टँक आहे त्याला आपण काय तर नाव देऊ. समजा या टँकला काय म्हणू आपण, एक्स. टेक्स्टबुकमध्ये दिलेलं नाही ते. ओके. आणि ह्या टँकला काय म्हणू, वाय. म्हणजे हा एक्स टँक आहे आणि हा वाय टँक आहे. आणि त्यामध्ये काय असणार आहे, इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड असणार आहे. म्हणजे कॉम्प्रेस होणार नाही ते फ्लुइड. आपण असं काय करणार आहे, फिल केलेले. म्हणजे ह्या टँकमध्ये फ्लुइड आहे ते इनकॉम्प्रेसिबल आहे. आता ह्या टँकची जर माहिती सांगायला गेलं, तर हा जो दिसतोय हा त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन असणार आहे. आणि हा त्याचा काय असणार आहे, पिस्टन. म्हणजे इथं पण दाखवले, हा जो एस वन असणार आहे तो पिस्टन असणार आहे, एस वन. आणि त्या पिस्टनचा काय असणार आहे, हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन तो काय असणार आहे, व्हेरी स्मॉल. हा जो पिस्टन आहे त्याचा हा काय असणार आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन असणार आहे तो काय असणार आहे, व्हेरी स्मॉल असणार आहे. बघा, हा दुसरा एक टँक आहे. ओके. मोठा टँक आहे आणि त्याचा जो पिस्टन असणार आहे एस टू, तो इथं तुम्हाला दिसत नाही, पण डायग्राममध्ये बघा हा एस टू आहे. आणि त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन काय असणार आहे, ए टू असणार आहे. हा जो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ए टू असणार आहे त्या टँकचा किंवा त्या पिस्टनचा, तो काय असणार आहे, व्हेरी लार्ज, व्हेरी स्मॉल. म्हणजे जो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन असणार आहे ए टू, व्हेरी व्हेरी लार्ज. म्हणजे याच्यापेक्षा याचा काय असणार आहे, वाय टँकचा काय असणार आहे, जास्त असणार आहे. आता बघा, ही जनरल माहिती आहे लक्षात. ओके. ही जी डायग्राम आहे हे सेम आहे लक्षात. आणि ही जी पाईप आपण कनेक्ट केली ती व्हाईट पाईप आहे. मी खालून घातलेली, म्हणजे ओपन ठेवलेली नाही, पण इथं बघा. आणि ह्याच्यामध्ये इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड काय केलेलं आपण ठेवलेलं आहे. ओके. आता आपण इथं काय करणार आहे, एक स्मॉल फोर्स अप्लाय करणार आहे. बघा, इथं मी दाखवतो तुम्हाला, अगोदर हे एक्सप्लेन दाखवतो. बघा, इथं मी एक फोर्स अप्लाय करणार आहे. तर काय होते बघा, आता ह्या एरिया, हा पिस्टन, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ए वरती मी फोर्स अप्लाय करतोय. बघा, आपला जो ऑब्जेक्ट असेल किंवा व्हेकल असेल ती काय झालेली आहे, लिफ्ट. ओके. परत खाली घ्यायची असेल तर परत आपण लिफ्ट करू शकतो. ह्या पिस्टनचा हा त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जास्त आहे ह्याच्यापेक्षा. म्हणजे वाय जो आहे, वाय टाइम, ह्यामधला जो पिस्टन आहे एस टू, त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन काय असणार आहे, हा असणार आहे. ओके. सुरुवात करायची. बघा, आपल्याला काय बघायचं आहे, हायड्रॉलिक लिफ्ट बऱ्याच ठिकाणी वापरतात. शिकवतो जिथं शोरूम्स आहेत व्हेकलचे, तिथं दुरुस्त करण्यासाठी अशा प्रकारचे जे मशीन्स किंवा अंडर आपल्या त्या व्हेकलच्या खालच्या बाजूला असते, त्यामुळे ते समजण्यास किंवा वॉशिंगसाठी सुद्धा ते हायड्रॉलिक लिफ्टचं बऱ्याच ठिकाणी हायड्रॉलिक लिफ्ट यूज केला जातो कंपनीत वगैरे. बघा, आता हायड्रॉलिक लिफ्ट म्हणजे काय असणार आहे, हायड्रॉलिक लिफ्ट इज यूज्ड, कशासाठी आपण यूज करणार आहे, टू यूज्ड टू लिफ्ट, ही काय केली, लिफ्ट केलेली, लिफ्ट ए हेवी ऑब्जेक्ट लाईक व्हेकल,
बाय यूजिंग ए स्मॉल फोर्स. स्मॉल फोर्स मी ते अप्लाइड केलेला आहे, थोडासा फोर्स आपण काय केलेला आहे, अप्लाइड केलेला आहे आणि इथं हेवी ऑब्जेक्ट काय झालेला आहे, लिफ्ट झालेला आहे. द वर्किंग ऑफ दिस मशीन, ही जे वर्किंग आहे ह्या मशीनचं, इज बेस्ड ऑन द पास्कल्स लॉ. कोणत्या ह्याच्यावरती बसलेलं आहे, प्रिन्सिपल पास्कल्स लॉवरती आहे. ही जे वर्किंग आहे ह्या मशीनचं इज बेस्ड ऑन द पास्कल्स लॉवरती. ओके, आता ह्याच्यामध्ये जी माहिती आपण थोडंसं कन्स्ट्रक्शन बघू. ह्या डायग्राममध्ये बघा, हे जे दोन टँक आहेत मी त्याला नाव दिलेत एक्स आणि वाय टँक दिलेले आणि ती कनेक्ट केलेले तिथं ह्या पाईपनी. आणि टँकमध्ये काय असणार आहे, इनकॉम्प्रेसिबल फ्लूइड घेतलेले आपण. ओके, हा टँक एक्सचा जो पिस्टन आहे एस वन, आणि त्याचा काय असणार आहे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ए वन, व्हेरी स्मॉल एरिया ऑफ क्रॉस सेक्शन असणार आहे या एक्स टँकचा. ओके, नंतर हा जो वाय टँक आहे त्याचा हा जो पिस्टन आहे एस टू, हा त्याचा काय असणार आहे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन असणार, तो व्हेरी लार्ज असणार आहे ॲज कम्पेअर टू टँक एस, सॉरी ए वन, हे मी इथं लिहिले ए टू खूप मच लार्ज. आता आपण काय करणार, स्मॉल फोर्स, आपण स्मॉल फोर्स एफ वन म्हणू. एफ वन फोर्स इज अप्लायड, त्या पिस्टनवरती आपण फोर्स अप्लायड केलेला आहे आणि त्या एरिया ऑफ क्रॉस सेक्शनवरती. मला सांगा, फोर्स अप्लायड केलेला आहे एफ वन आणि त्या एरिया ऑफ क्रॉस सेक्शनवरती, म्हणजे तिथं काय ऍक्ट होणार आहे, प्रेशर्स पी वन प्रेशर असणार आहे. परंतु अकॉर्डिंग पास्कल्स लॉ प्रेशर हे सगळीकडे काय असणार आहे, सारखं असतं सगळीकडे, काय तो सगळीकडे सेम ट्रान्समिट होतो. ओके, इक्वली अँड अनडिमिनिश्ड एव्हरी पॉईंट्स, त्यावर पी वन लिहिले, सॉरी पी लिहिले. आता हे जे ट्रान्समिट झालेलं फ्ल्यूड्स, ओके, अनडिमिनिश्ड ट्रान्समिट झालेलं फ्ल्यूड, आता हा जो फोर्स असणार तो कुठं असणार आहे, डाऊनवर्ड्स. ओके, लिक्विड कुठं फ्लो होणार आहे, अकॉर्डिंग पास्कल्स लॉ ते प्रेशर एक्झर्ट करणार आहे, ते प्रेशर कुठे एक्झर्ट करणार आहे, ह्या पिस्टन जे स्टोर देईल तो फोर्स जो असणार आहे तो कुठे असणार आहे, अपवर्ड डायरेक्शन तो एफ टू, आणि त्या एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ए टू वरती एवढा फोर्स ऍक्ट होते. म्हणजे तिथं जे प्रेशर ऍक्ट होणार आहे इक्वल असणार आहे अकॉर्डिंग पास्कल्स लॉ, जेवढे इथं प्रेशर ऍक्ट झाले तेवढंच त्या एस टू वरती सुद्धा ऍक्ट होणार आहे, म्हणजे एफ टू अपॉन ए टू. मी तुम्हाला सांगितलं की ऍप्लिकेशन जर तुम्ही बघणार असेल तर त्या अगोदर तुम्ही पास्कल्स लॉ बघा, त्याचा एक्सपेरिमेंटल प्रूफ हे समजायला सोपं. देअरफॉर इक्वेशन नंबर नाईन टू म्हणजे काय लिहितं बघा, आणि हा जो फोर्स आहे एफ टू तो कुठं लागणार आहे, अपवर्ड्स, आणि हा जो फोर्स आहे कुठे, डाऊनवर्ड्स. ओके, एफ एफ टू अपॉन ए टू हे सुरुवात लिहिले आणि एफ वन अपॉन ए वन हा इकडं पाठवू. Therefore, F2 is equal to A2 upon A1 and into असणार आहे F2. मग आपण स्मॉल फोर्स अप्लाइड केलेला आहे पिस्टन S1 वरती, आता आपल्याला काय मिळणार आहे, लार्ज फोर्स. आता एकदा मी दाखवतो, आपण व्हेकल खाली घेऊ शकतो अशा प्रकारे. स्मॉल फोर्स आपण अप्लाइड करणार आहे. ओके, हे जे इक्वेशन मिळालं आपल्याला, एवढा फोर्स ऍक्ट होतोय पिस्टन एस टू वरती, हे आपले इक्वेशन असणार आहे. म्हणजे एफ टू काय असणार आहे, ए टू ए वन, हा जर जास्त असेल तर एफ टू काय असणार आहे. ओके, किंवा अजून तुम्हाला सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर बघा, समजा आपण इथं वन न्यूटन फोर्स, किंवा समजा इथं आपण व्हेकल ठेवलेली, ही व्हेकल, किंवा इथं एक वन न्यूटन फोर्स अप्लाइड केलेला आहे, तिथला जो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन काय असणार आहे, वन मीटर स्क्वेअर्स. ओके, इथला जो एरिया क्रॉस सेक्शन काय जास्त आहे, तो आपण काय म्हणू, 1000 मीटर स्क्वेअर्स, हे सपोजड व्हॅल्यू. तर फोर्स किती ऍक्ट होईल, देअर फोर एफ टू इज इक्वल टू ए टू काय, 1000, ए वन किती, 1, आणि एफ वन किती ऍक्ट केलेला आहे, 1 न्यूटन. म्हणजे एफ टू किती ऍक्ट झालेला आहे,
म्हणजे आपण फोर्स किती ऍप केलेला आहे ह्या पिस्टन एस वन वरती 1 न्यूटन, तर पिस्टन एस टू वरती किती फोर्स ऍक्ट होते 1000 न्यूटन. ह्याच्या साईन आपण अशा गाड्या काय करू शकतो, लिफ्ट करू शकतो. समजा इथं जर व्हेकल असेल आणि तिचा जो वेट आहे किंवा फोर्स आहे समजा 900 न्यूटन, जर 900 न्यूटन आहे तर आपण फोर्स किती लावायचा 1 न्यूटन. समजा ह्याच व्हेकल दुसरे एखादी व्हेकल आली, समजा तिचं जर वेट असेल एवढा वेटला आपल्याला लिफ्ट करायचा आहे, मग 1 न्यूटन फोर्स अप्लाय करून चालेल का? 1 न्यूटनचा फोर्स जर अप्लाय केला तर ह्या पिस्टनवरती किती फोर्स ऍक्ट होणार आहे 1000 न्यूटन. गाडी लिफ्ट होणार नाही लक्षात आहे. मग त्यासाठी आपल्याला किती फोर्स ऍक्ट करायला लागेल 2 न्यूटन, थोडासाच. इथं 2 येणार, मग 2 × 1 करणार 2000, म्हणजे इथं किती फोर्स लागणार 2000 न्यूटन्स. आणि गाडी एवढ्या ह्याला वेटला काय सुटते अपवर्ड फोर्स करू शकते, अपवर्ड फोर्स एक्झर्ट करू शकते. हे साधं सिम्पल आहे, समजलं असेल. ह्याच्यानंतर आपण जो पुढचा आहे तो हायड्रॉलिक ब्रेक्स, ह्याच पास्कल्स लॉच्या प्रिन्सिपलवरती ते काय बेस्ड आहे. ओके, हे पॉज करून लिहा.